विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत प्रकरण 6 मध्ये सराव संच 8 मध्ये स्तंभालेखाविषयी बरीच माहिती आपण शिकलेलो आहे. तर आपण आज या उदाहरणासाठी सराव संच 19 याच्यातलं उदाहरण नंबर 2 हे शिकणार आहोत. या ठिकाणी एका प्राणी संग्रहालयातील प्राणी व प्राण्यांची संख्या पुढे दर्शवल्याप्रमाणे आहे. दिलेल्या माहितीवरून स्तंभालेख आपल्याला काढायचं आहे. तर आपल्या प्रमाण दिलं आहे वायाक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 प्राणी. तर आपण पहिल्यांदा वायाक्षावर 4 प्रमाणात संख्या मांडूया. तर आपण 4 प्रमाण संख्या मांडली तर 4, 8, 12, 16, 20, 24 म्हणजे आपण 4 पटीतल्या संख्या तिथे वायाक्षर मांडला. आणि एक आहे संख्या, तर आपण इथे संख्या नाव लिहिलं. वायाक्षर काय दाखवतो? आपण संख्या दाखवतो. आलेखात नेहमी एक अक्ष जो असतो तो आपल्याला कोणत्या बाबींविषयी आपल्याला माहिती सांगायची आहे. ती एक अक्षर असते आणि ते संख्येच्या प्रमाणात म्हणजे अंकाच्या प्रमाणात मांडायची असली तर वायाक्षर म्हणतात. तर आता या ठिकाणी आपण प्राणी हे वायाक्षर मांडूया. तर प्राणी कोणकोणते आहे आपण ते सारख्या प्रमाणात तिथे लिहूया. तर पहिला प्राणी आहे हरिण. दुसरा प्राणी आहे वाघ. तिसरा प्राणी आहे माकड. चौथा प्राणी आहे ससा. आणि पाचवा प्राणी आहे मोर. आपण हे असे सारख्या अंतरावर त्यांची मांडणी केली. आता आपण हे आपण संख्या रूपात म्हणजे त्यांची संख्या किती आहे आपल्या स्तंभ रूपात मांडायची आहे. तर आपल्या पहिल्यांदा हरिण किती आहे? तर 20. तर 20 कुठे आहे? वायक शब्द पाहायचं, तेवढ्या उंचीचा आपल्याला स्तंभ काढायचा आहे. तर आले कागदावर बरोबर प्रमाणात ही आपल्याला जी स्केल असते आपली ती बरोबर 20 म्हणजे जी संख्या आपल्याला सांगितलेली आहे त्याप्रमाणे आडवी धरायची आणि आपल्याला तो स्तंभ काढता येईल. तर आपण या ठिकाणी आपण जो स्तंभ काढला तो हरणांचा स्तंभ काढला आणि हरण आहे 20. त्यानंतर पुढची संख्या आपण काढूया वाघांची. वाघ किती आहे? तर 4. तर 4 कुठे वायाक्षर? तर या ठिकाणी. तर आपण मांडताना बरोबर जो स्तंभ काढूया तो 4 उंची किती आहे तेवढ्याच उंचीचा आपण स्तंभ काढणार आहोत. तर या ठिकाणी आपण 4 सेंटीमीटर उंचीचा स्तंभ काढला. या इथे 4 संख्या बरोबर स्तंभ रूपात आपण दाखवली वाघांची 4 संख्या आहे. त्यानंतर पुढची संख्या आहे माकडांची. माकड किती आहेत? 12. तर आपण वायाक्षर पाहायचं 12 कुठे तेवढे बरोबर अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार आपल्याला या ठिकाणी स्तंभ काढायचा आहे 12 उंचीचा. बरोबर आपल्या 12 उंची दाखवायची. तर या ठिकाणी आपण 12 या उंचीचा स्तंभ काढलेला आहे. त्यानंतर पुढचा स्तंभ आहे काढायचा आपल्याला सस्यांची संख्या आपल्याला दाखवायची आहे आणि ती या आलेखाच्या रूपात दाखवायची आहे. तर आपल्या सस्य किती आहेत? तर सस्य आहे 16. तर 16 कुठे आहे? या ठिकाणी आहे. तर बरोबर आपण 16 उंचीचा स्तंभ काढणार आहोत. इथे इकडे बघा सर्वांनी. तर आपण 16 उंचीचा स्तंभ काढणार आहोत. बरोबर 16 या मापाने आपण स्तंभ काढला म्हणजे असं सस्यांची संख्या या आलेखावरून लगेच समजते. आलेख हा असा असतो की आपल्याला न बोलता बरीच काही माहिती देऊन जातो आणि त्याच्यामुळे कितीही मोठी माहिती असली तर आपल्याला या चित्र रूपात ही पटकन समजते. त्याच्यामुळे आलेख हा संख्या मांडणीला किंवा कोणती मोठी माहिती दाखवण्यासाठी आलेख हे प्रमाण वापरतात. त्यानुसार नंतर शेवटचा प्राणी मोर. तर मोर किती आहेत आपल्याला दाखवायचे? तर 8. तर 8 कुठे? या प्रमाणात आहे. तर 8 मापाचा उंचीचा आपण स्तंभ काढूया आणि मोरांची संख्या आपण याची दाखवली. तर आपल्याला हा आलेख काय सांगतोय की या प्राण्यांची संख्या किती आहे, कोणाच्या पटीत किती आहे ते आपल्याला सगळं समजतं. म्हणजे आपल्याला याच्यावर सुद्धा प्रश्न वेगवेगळे प्रश्न सुद्धा बोलता येतात, उत्तर सांगता येतात. अशा प्रकारे आपण कोणतंही उदाहरण मांडायचं राहिलं तर स्तंभालेखातून दाखवू शकतो.